जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय? विठ्ठलाला सगळं करायला लागणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाजूला व्हावं अशी जळजळीत टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पांडुरंगाची महापूजा पार पडली. यानंतर बळीराजाला सुखी कर, कोरोनाचे संकट दूर कर असं साकडं मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला घातलं. यावरच मेटे यांनी टीका केली. या सरकारने सगळं काही देवावर सोडून दिलंय. हे सरकार निराशावादी सरकार आहे. महाविकास आघाडीला सत्तेमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणत त्यांनी कोरोनाबाबतच्या परिस्थितीवरूनही ठाकरे सरकारला लक्ष केलंय. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. चाचण्या कमी करून रुग्णसंख्या देखील कमी दाखवण्यात सरकारला रस आहे, पण याने काहीही साध्य होणार नाही असंही मेटे म्हणाले. जर आता विठ्ठलाने सगळं जर हातात घ्यायचं असेल तर यांनी पाय उतर झालं पाहिजे. हो, मग मुख्यमंत्र्यांची गरज काय? जर विठ्ठलच करणार असेल सगळं तर सरकार कशाला पाहिजे? आणि ही असे निराशावादी जर सरकार असेल तर लोकांनी जनतेने पाहिचं कुणाकडं? हे अतिशय निराशावादी सरकार आहे. सगळं देवावर पांडुरंगावर सोडलेलं आहे ह्यांनी, आणि म्हणून यांना काहीही नैतिक अधिकार सरकारवर मध्ये राहण्याचा नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला घातलेल्या साकड्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय. मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी तर आमदार होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चमत्कार केला. आता कोरोना जाण्यासाठी विठ्ठलाने चमत्कार करावा, मग तुम्ही मातोश्रीत बसून काय गोट्या खेळणार काय? अशी टीका नितेश राणे यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या संख्येवरून विरोधक मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच विनायक मेटे आणि नितेश राणे या आमदारांनी केलेल्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.